विल स्टार्ट विद आवर लेसन ईंधन बचत. इट्स लेसन नंबर 11. ओके, आपण बघितलेलं आहे की जेव्हा असं दिनू त्याच्या पुढे दोन डॉट आणि नंतर वाक्य हे जेव्हा दिलेलं असतं तेव्हा याचा अर्थ असा आहे की दिनू काहीतरी बोलतोय. ठीक आहे, दोन डॉट याचा अर्थ दिनू म्हणतोय आणि त्याच्या पुढे त्याचं हे वाक्य आहे. म्हणजेच आपण डायलॉग रायटिंग मध्ये असं बघतो की दिनू काहीतरी बोलतोय, ठीक आहे, आणि त्याचा हा डायलॉग आहे. दिनू इज अ कॅरेक्टर अँड दिस इज हिज डायलॉग. कळलं? आलं लक्षात सगळ्यांच्या? आता मी जसं जसं वाचेन तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल. स्टार्ट करूया. दिनू म्हणतो, फातिमा ये बस. फातिमा म्हणते, दिनू तू काय करतोस? दिनू म्हणतोय, आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठी ही करू का? फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही. का रे? एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? दिनू, काय बिघडलं? फातिमा म्हणते, अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा म्हणते, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? दिनू म्हणतोय, समजलं समजलं, आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. आता पहा, दिनूची आई आजारी होती, तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली, त्यांनी दार उघडलं तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवलं. ठीक आहे, आता आपण बघूयात इथपासून परत की दिनू काय म्हणतोय फातिमाला. ये फातिमा बस. फातिमा घरात येते आणि फातिमाने काय विचारलाय त्याला की दिनू तू काय करतोयस. दिनू म्हणालाय की मी आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठी पण करू का? फातिमा हसत हसत म्हणतीये, नको, मी चहा नाही घेत. आणि पुढे ती त्याला विचारतीये, का रे? एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं. आपल्याला इथे चित्रात दिसतंय की दिदूनी एकच कप चहा ठेवलाय आणि त्याच्यासाठी त्याने भरपूर मोठं पातेलं घेतलेलं आहे. ठीक आहे, यावरती फातिमांनी त्याला विचारलंय की कशाला घेतलंयस तू एवढं मोठं पातेलं. दिनू म्हणतोय फातिमाला, काय बिघडलं मोठं पातेलं घेतलं तर काय होतंय? फातिमा म्हणतीये की अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. उकळणे, बॉईल होणे. ठीक आहे, आपण चहासाठी काय करतो? आधी पाणी त्याला उकळतो, बॉईल करतो पाण्याला. तर फातिमा म्हणतेय, जर का तू छोटस पातेलं घेतलं असतंस तर तुझं पाणी जे आहे ते जरा लवकर उकळलं असतं, फास्ट बॉईल झालं असतं. हा, दिनू म्हणतो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. त्याला लवकर हेच नाही झालं, स्ट्राईकच नाही झालं की त्यांनी जर छोटं पातेलं घेतलं तर त्याचा चहा लवकर उकळेल किंवा त्याचं पाणी लवकर उकळेल, हे त्याला स्ट्राईकच झालेलं नाहीये, त्याच्या लक्षातच आलेलं नाहीये. मग फातिमा काय म्हणतीये, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता. हो की नाही? फास्ट झाला असता चहा. मोठ्या पातेल्याला बॉईल व्हायला वेळ लागणार, त्यामुळे त्याला चहा करायला पण उशीर लागणार. आणि दुसरं महत्वाचं तिने रिझन काय दिलंय की इंधनाची बचत झाली असती, म्हणजेच गॅसची बचत झाली असती. इंधन म्हणजेच गॅस त्याचा सेव झाला असता. जो गॅस त्यांनी मोठ्या पातेल्यासाठी वाया घालवलाय तेवढा वाया गेला नसता, तो सेव झाला असता. समजलं? दिनू म्हणालाय, समजलं समजलं, आणि लक्षातही आलं.
दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला। त्याला चहाला आता जेवढा काही वेळ लागलेला आहे तेवढा वेळ त्यांनी लागू दिलाय आणि त्याच्यानंतर तो चहा त्याने कपात ओतलाय आणि तो कप त्याने नेऊन दिलेला आहे आईला। ओके, एवरीवन गॉट दिस? इफ यू लाइक आवर व्हिडिओज डू शेअर देम अँड सबस्क्राइब टू आवर चॅनल। इफ यू वांट ऑसम क्विझेस राइट टू अस। कीप वॉचिंग अँड कीप लर्निंग विथ वॉलनट।